5 वर्ष तुमच्या प्रेमाची, संवाद मराठीच्या यशाची। संवाद मराठीला 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अदितीताई सुनील तटकरे, पालकमंत्री रायगड। 5 वर्षाचा यशस्वी संवाद, संवाद मराठी लाईव्हला 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक खासदार श्रीरंग बारणे, लोकसभा सदस्य मावळ। संवाद मराठी लाईव्हचा 5वा वर्धापन दिन उत्साहात, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा संवाद सन्मान पुरस्काराने गौरव। संवाद मराठी लाईव्ह वृत्तवाहिनीचा 5वा वर्धापन दिन आणि संवाद सन्मान सोहळा रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, दिव्य मराठीचे समूह संपादक संजय औटे, अभिनेत्री रुपाली भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी युकेश रिसॉर्टमध्ये उत्साहात संपन्न झाला। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना संवाद सन्मान पुरस्कारानं गौरवण्यात आलं। ही संपूर्ण बातमी आपण पाहणारच आहोत, परंतु एका छोट्याशा विश्रांतीनंतर। 5 वर्ष यशस्वी संवादाची, संवाद मराठी लाईव्ह वृत्तवाहिनीला 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सुरेश भाऊ लाड, माजी आमदार कर्जत, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। 5 वर्ष उत्तुंग भरारीची, 5 वर्ष तुम्ही केलेल्या प्रेमाची। संवाद मराठी लाईव्हला 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक आमदार प्रशांत ठाकूर, विधानसभा सदस्य पनवेल, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी रायगड। पालकमंत्री अदिती तटकरे, दिव्य मराठीचे समूह संपादक संजय औटे, अभिनेत्री रुपाली भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि गणेशाचं पूजन करण्यात आलं। महाराष्ट्राचा महागायक वैभव थोरवे यांनी गायलेलं ईशस्तवन आणि स्वागत गीतानं सोहळ्याची रंगत वाढली। संवाद मराठीचे मुख्य संपादक बाबू पोटे यांनी उपस्थित पाहुण्यांचं स्वागत केलं। एका ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून संवादचा 5 वर्षाचा प्रवास दाखवण्यात आला। मुख्य संपादक बाबू पोटे यांनी प्रास्ताविकातून आढावा घेतला। कोरोनाच्या संकटात जग थांबलेलं असताना प्रत्यक्ष फील्डवर उतरून लोकांपर्यंत वस्तुस्थिती पोहोचवण्याचा प्रयत्न संवाद मराठीने केला। वर्धापन दिनाची तयारी सुरू असतानाच संवादचं जे यूट्यूब चॅनल आहे ते हॅक झालं, मात्र जराही विचलित न होता पर्यायी मार्ग वापरून आम्ही प्रेक्षकांशी संवाद सुरूच ठेवला। या 5 वर्षात मागे वळून पाहायचं ठरवलं तर खूप काही शिकायला मिळालं, मोठा अनुभव गाठीशी आला। मात्र भूतकाळात अधिक न डोकावता भविष्याचा विचार करत संवादचा हा प्रवास आपल्या सर्वांच्या साथीने भविष्यात अधिक जोमाने सुरू राहील हा विश्वास वर्धापन दिन आणि संवाद सोहळ्याच्या निमित्ताने व्यक्त करताना आनंद होतोय। पूजा सुनावणे हिला बेस्ट एम्प्लॉई तर सतीश वाकुडे यांना बेस्ट रिपोर्टर म्हणून सन्मानित करण्यात आलं। उद्योजक दिनेश मरागजे, नगरसेवक राजू गायकवाड, युवा कार्यकर्ता भूषण पाटील, उद्योजिका आणि नगरसेविका वनिता काळे, डॉक्टर हेमंत पाटील, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा मोरे, आर्यन फ्रेंड्स फाउंडेशन, उद्योजक कुमार साखरे, KTSP चे कार्यवाह किशोर पाटील, अभिनेत्री रुपाली भोसले, पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांना संवाद सन्मान तर पालकमंत्री अदिती तटकरे यांना विशेष सन्मानानं या सोहळ्यात गौरवण्यात आलं। ज्येष्ठ पत्रकार आणि दिव्य मराठीचे समूह संपादक संजय औटे यांनी संवाद मराठीचं कौतुक करताना उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। पालकमंत्री अदिती तटकरे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं। मला खरंच आनंद आहे आणि अभिमान आहे, कारण बाबू हा माझा फार जुना सहकारी आहे। त्यानं संवादची 5 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि 5 वर्ष पूर्ण करणं या प्रकारे एका माध्यमाची ही किती मोठी गोष्ट आहे याचा अंदाज मला अधिक नीटपणानं आहे। आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा बाबू आणि त्यांच्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो। त्यासाठी गेली 5 वर्ष तुम्ही काय काय केलं असेल, काय प्रयत्न केले असतील, काय परिश्रम केले असतील याची मला कल्पना आहे, अंदाज आहे। आणि पुन्हा गंमत अशी असते, मी पालकमंत्री आदिती इथे आहेत आणि मगाशी आम्ही बोलत होतो की सगळ्यात महत्वाचा मुद्दा माध्यमांच्या अनुषंगाने असतो तो असतो विश्वासार्हतेचा। एकीकडे विश्वासार्हता महत्वाची असते आणि त्याच वेळी विश्वासार्हतेच्या सोबत दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे रेव्हेन्यू मॉडेलचा सुद्धा। एकाच वेळी रेव्हेन्यू मॉडेल आणि त्याच वेळी विश्वासार्हता, या दोन्ही गोष्टींवर काम करणं ही फार कठीण गोष्ट असते। गेल्या 5 वर्षांमध्ये बाबू तुम्ही आणि तुमच्या टीमनं ज्या प्रकारचं काम केलेलं आहे ते स्तुत्य आहे, कौतुकास्पद आहे। मला जेव्हा बाबूचा फोन आला की सर तुम्हाला या कार्यक्रमाला यायचं आहे, तर खरं म्हणजे मला माझ्या बाकीच्या व्यापारामुळे कितपत जमेल अशी मला जरा
भीती होती, शंका होती, पण तरी मी म्हटलं की नाही मी येणारच आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मुळामध्ये मला याचा आनंद आहे की खोपोली सारख्या एका छोट्या गावामध्ये, खोपोली सारख्या एका छोट्या शहरामध्ये या प्रकारचा डिजिटलचा प्रयोग सुरू होतो, तो 5 वर्ष चालतो, हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. आज संवाद मराठी आपल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देत असताना मी इतकीच त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करीन की आपल्यातला नागरिकांमधला आणि प्रशासकीय आणि लोकप्रतिनिधींमधला संवाद हा खऱ्या अर्थानं संवाद असू दे. हा आमच्या पंतप्रधान ग्राम विकास योजनेच्या विषयी सारखा नसावा, जिथं तलाठी आणि व्हिडिओ हे सरपंचांना 4 पानी भाषण रटवतात 4-5 दिवस, आणि तो सरपंच इतका हवेत असतो की आपल्याला थेट पंतप्रधानांसोबत बोलण्याची, संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. आणि ज्या वेळेला ते VC ला बसतात त्यावेळेला वरती लिहिलेलं असतं की द होस्ट ऑफ द प्रोग्राम हॅज म्युटेड. त्याच्यामुळे तशा पद्धतीचा संवाद नसावा, एकमेकांसोबत चांगल्या पद्धतीनं ज्या वेळेला आपण संवाद ठेवू त्यावेळेला नकारात्मक असो सकारात्मक असो सर्व बाबींवर आपण मात करून त्या ठिकाणी उभे राहू शकू. त्यामुळे संवाद मराठी या माध्यमाला मनापासूनच्या शुभेच्छा आज माझ्याकडून आणि खास करून सुरेश लाड साहेबांच्याकडून सुद्धा आपल्याला खूप खूप शुभेच्छा. पुढे सुद्धा अशाच पद्धतीनं एखाद्या राजकीय, तो माझाही राजकीय पक्ष जरी असला, एखादी भूमिका जर नाही पटली तर ती परखडपणाने मांडण्याचा अधिकार जसा आपण मगाशी या ठिकाणी म्हटलं तसा निश्चितपणाने आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी आहे. पण बाजू ही सत्याचीच मांडली गेली पाहिजे, ही भूमिका आपण आजपर्यंत जशी ठेवली तशी पुढेही आपण या ठिकाणी ठेवाल अशीच इच्छा आणि शुभेच्छा कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करते. यावेळी श्री गणपती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त केदार जोशी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर खारे, खोपोलीच्या नगराध्यक्षा सुमन अवसरमल, जिल्हा परिषदेचे सदस्य नरेश पाटील, मोतीराम ठुमरे, सदस्य पद्मा पाटील, सदस्य उमा मुंडे, माथेरानच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, खालापूरचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते, खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर, शेकाप नेते संतोष जंगम, उपसभापती विश्वनाथ पाटील, शिवसेनेचे खोपोली शहर प्रमुख नगरसेवक सुनील पाटील, उपनगराध्यक्ष विनीता कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कर्जतचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, खालापूरचे तहसीलदार अयुब तांबोळे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याचे बहारदार सूत्रसंचालन जगदीश मरागजे यांनी केलं. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV ची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-2629-1712-72-76-38-54.